आजही 24 तास एक पाऊल पुढे. पिंपरी चिंचवडमधल्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध आणखी कडक पावलं उचलण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय. उपमुख्यमंत्री आणि पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांना भूमाफियांकडून धमकी मिळण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. धमकीपत्राला विशेष महत्व दिलं नाही हेच यातून स्पष्ट झालंय. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत बांधकामाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येते. आयुक्त परदेशी हे तर बुलडोजर मॅन म्हणून प्रसिद्धीस आलेत. कारवाई थांबवण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी करण्यात आली. इथपर्यंत ठीक होतं, मात्र आयुक्तांचं थेट अजितदादांनाच धमकी देणारं निनावी पत्र आल्यानं एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर पिंपरीतल्या नेत्यांची अजित पवारांनी एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांच्या भूमिकेचं समर्थन करत 31 मार्च नंतरची अवैध बांधकामं पाडण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत. आरक्षणासह रस्ता, पूररेषा यावर येणाऱ्या बांधकामांवर हातोडा चालवण्याचे आदेश देण्यात आलेत. लवकर निर्णय करावा आणि शासनाने निर्णय झाल्यानंतरच तुम्ही कारवाई करा, तोपर्यंत कारवाई करू नका. परंतु दादांचं म्हणणं असं आलं की तोपर्यंत लोक बांधकाम करत चाललेले आहेत. एक FSIच्या ऐवजी लोक 4, 5, 6 वाटेल तसं बेकायदेशीर बांधकाम बेसुमार बांधकाम करत आहेत, तर अशावर कारवाई होणारच. लोकप्रतिनिधींनी या बैठकीत बांधकामं पाडू नयेत यासाठी ठाम भूमिका घेतली, पण आयुक्तांनी विरोध केला. हा निर्णय न्यायालयाचा आहे आणि तो मी पाळणारच अशी भूमिका त्यांनी घेतली. विशेष म्हणजे या बैठकीत धमकीच्या पत्राचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. यापुढेही अनधिकृत बांधकाम पाडलीच जातील अशी ठाम भूमिका अजितदादा आणि आयुक्तांनी घेतली. त्यामुळं येत्या काही दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये त्याचे पडसाद कसे उमटतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. Z24 तास साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलास पुरी, पिंपरी चिंचवड. Z24 तास एक पाऊल पुढे.